नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्पर्धा परीक्षा गणित या विषयामध्ये आपण आज काही असे उदाहरण बघणार आहोत की जे काही विद्यार्थ्यांनी आलेले नाही रे, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, मग ते पोलीस भरती असो की तलाठी भरती असो किंवा मग यूपीएससी एमपीएससी तयारी करणारे विद्यार्थी असो, अशा विद्यार्थ्यांच्या ज्या टेलिग्राम ग्रुपमधून हे घेतलेले प्रश्न आहेत, त्यांनी हे प्रश्न काही मुलांनी सोडवले काहींना आले नाही, तर हे प्रश्न मी आज इथे सॉल्व्ह करत आहे. तर यातील पहिला प्रश्न आहे, एका विक्रेत्याने 3240 सफरचंद 7 डॉलर प्रति डझन या भावाने विकत घेतली. एकूण सफरचंद आहे 3240 आणि एका डझनची किंमत आहे 7 डॉलर. मग 3240 सफरचंद म्हणजे किती डझन होतात, तर 3240 ला 12 ने भागू म्हणजे आपल्याला डझन मिळाले. एवढ्या डझनची किंमत किती होईल, तर एका डझनची 7, मग 7 ने याला गुणूया बरोबर, तर याला आपण भाग देऊया इथे 12 ने याला भाग जातो, 12 × 24 राहिले 8, 12 × 7 = 84 गुणीला 7 करू बरोबर 0, 9 आणि 18, तर 1890 रुपये किंमत झाली 3240 सफरचंदाची. समोर बघा, वाहतूक करताना 10% खराब झाले, म्हणजे याचा 10% सफरचंद खराब झाली. 10% म्हणजे किती होतील, 10/100 गुणिला 3240, ठीक आहे, तर 324 सफरचंद खराब झाली. म्हणजे किती सफरचंद चांगले आहेत, तर 3240 मधून 324 सफरचंद वजा करूया, तर इथे राहिला 1 आणि 2, तर 2916 सफरचंद चांगल्या स्थितीत आहे. तर एवढी सफरचंद त्यांनी विकली 2 डॉलरला 3 नग, म्हणजे 3 सफरचंदाची किंमत 2 रुपये, अशा प्रकारे त्यांनी ते विकले. मग 2916 जर 3 ने भागितलं तर त्याला 3 × 3 गट बनतील आणि त्याला गुणूया 2 ने, ठीक आहे, ही झाली एवढ्या सफरचंदाची किंमत. 3 ने भागूया, 3×9 = 27 राहिले 2, 3×7 = 21, 3×2 = 6 गुणीला 2 करा बरोबर 2×2 = 4, 2×7 = 14, 4×7 = 1, 2×9 = 18 आणि 1 = 19, याची किंमत झाली 1944 रुपये. आता बघा, खरेदी किंमत 1890 आहे, विक्री किंमत 1944 आहे, म्हणजे फायदा झालेला आहे. फायदा किती झाला, 1944 / 1890 करा, इथे राहिले 4 आणि इथे राहिले 5, 0, 0, तर 54 रुपये फायदा झाला. पण आपल्याला विकला विचारलाय त्यांनी शेकडा तोटा किंवा शेकडा फायदा, तर शेकडा फायदा किती होईल, मग यासाठी फायदा छेद किंमत किती होती, 1890 × 100 करूया, ते झाला याचं शेकड्यात रूपांतर. दोघांना 7 ने भाग जातो, ठीक आहे, 7 ने भाग जात नाही, 9 ने भाग जातो का, 9 ने भाग जातो, ठीक आहे, 9×7 = 54, 9×2 = 18, 9×1 = 9×10, याला पुन्हा 3 ने भाग जातो, 3×2 = 6, 3×7 = 21 × 10 म्हणजे झाले 20/7, 20/7 याचं आपण करूया टक्केत रूपांतर, तर 7×14/7, तर एवढे टक्के त्याला यामध्ये फायदा झाला. दुसरं गणित बघूया, आईचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे, म्हणजे आजची वय समजा आपण म्हटलं, मग यामध्ये मुलाचं वय एक्स घेऊया, तर मुलाचे वय आपण घेतले एक्स, ठीक आहे, मग आईचे वय किती होईल, आईचे वय बरोबर होईल 3x. समोर 5 वर्षापूर्वी, आता 5 वर्षापूर्वी मुलाचं वय काढूया, 5 वर्षापूर्वी मुलाचं वय किती आहे, 5 वर्षापूर्वी मुलाचे वय म्हणजे मुलगा किती वर्षाचा होता, आज 1 वर्षाचा आहे, तर 5 वर्षाआधी 1 वजा 5 वर्षाचा राहील. काय म्हटलं, 5 वर्षापूर्वी मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 1/6 एवढे होते, ठीक आहे, म्हणजे 5 वर्षापूर्वी मुलगा हा वडिलांपेक्षा 1/6 पट एवढा लहान होता, म्हणजेच वडील मुलाच्या वयापेक्षा 6 पटीने मोठे झाले. म्हणजे वडिलांचं वय किती होईल, मग मुलाचं वय जे होतं 5 वर्षाआधी त्याची 6 पट, म्हणजे एवढं झालंय वडिलांचं 5 वर्षाआधीचं वय. जर वडील आईपेक्षा 5 वर्षांनी मोठे असतील, म्हणजे आज वडिलांचं वय हे
आईच्या वयापेक्षा 5 वर्षांनी मोठे आहे, तर मुलाचे वय किती हे आपल्याला विचारलंय. आता इथे बघा, इथे आपल्याला एक समीकरण मिळेल. काय? वडिलांचे हे झालं 5 वर्ष आधीचं वय, आणि म्हणजे मग आजचं वय किती होईल वडिलांचं? तर 6 × x + 5 ठीक आहे, अधिक 5 केले तर हे वडिलांचं आजचं वय. तर वडील हे आईपेक्षा 5 वर्षांनी मोठे आहे. आजचं आईचं वय किती आहे? 3x, आणि त्याच्यामध्ये 5 वर्ष मिळवले म्हणजे एवढं वय झालं वडिलांचं. याला आता सॉल्व करूया. 6x + 30 + 5 = 3x + 5. हे 3x इकडे घेऊन येऊया, तर 6x + 3x = 5, आणि याचं उत्तर आलं -25, तिकडे गेल्यावर -25 ठीक आहे. तर 3x = 30 आणि x = 10, म्हणजे एक्स ची किंमत 10 आली आणि एक्स काय? मुलाचे आजचे वय, म्हणजे मुलाचे आजचे वय झाले 10 वर्ष. तर पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. गणित बघूया. दोन संख्यांची बेरीज 33 असून त्यांची वजाबाकी 15 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती? दोन संख्यांची बेरीज 33 आहे. समजा आपण मोठी संख्या एक्स म्हणली, तर लहान संख्या होऊन जाईल 33 - x ठीक आहे. ही झाली लहान संख्या. आता या दोघांची बेरीज 33 आहे आणि यांची वजाबाकी 15 आहे, तर x - 33 - x ही झाली वजाबाकी, ती येते 15. याला सोडवूया, x - 33 + x = 15. एक्स आणि एक्स 2x = 15 + 33, तर ते होतील 48 ठीक आहे. मग x = 24, म्हणजे मोठी संख्या झाली 24. मग लहान संख्या कोणती होईल? 33 - 24, तर तुम्हाला उत्तर मिळेल 9. तर पर्याय क्रमांक 1. नंतरचं गणित बघूया. इथे एक आपल्याला समीकरण दिलेलं आहे, पण यामध्ये आपल्याला वर्गमूळामध्ये कोणती संख्या त्या जागी आपल्याला फक्त प्रश्नचिन्ह दिलेलं आहे ठीक आहे. तर या प्रश्न समजा आपण इथे म्हणू की एक्स ही संख्या आहे, तर 48 √x + 32 √x = 320, कारण दोन्ही प्रश्नचिन्हाच्या जागी सारखा अंक आहे. आता इथे बघा, या दोघांनाही म्हणजे यांना जर आपण 8 ने भाग दिला ठीक आहे, आमची इक्वेशन थोडं सोपं होईल. 8 ने जर सर्वांना भाग दिला तर 6 √x + 4 √x = 40 आला. आता 6 आणि 4 = 10 ठीक आहे. इथे पुन्हा 2 ने सर्वांना भाग जातो, तर 2 ने जर भाग दिला तर 3 √x होईल अधिक 2 √x = 20. 3 × 2 = 5. 5 √x = 20 आणि √x ची किंमत आली 4. तर दोन्ही साईडचा वर्ग जर केला तर x = 16, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. नंतरचं गणित बघूया. अमितचे वय निलेशच्या वयाच्या 1/3 आहे. निलेशचे किती आहे माहित नाही. समजा आपण निलेशचे एक्स घेतले ठीक आहे, निलेशचे आजचे वय = x आहे. मग अमितचे वय किती होईल? तर त्याच्या 1/3 म्हणजे x/3 होईल. अपर्णाचे वय निलेशच्या वयाच्या निम्मे आहे. अपर्णाचे वय किती होईल? निलेशच्या निम्मे. निलेशचे वय x आहे, तर त्याला 2 ने भागू म्हणजे मिळेल अपर्णाचे वय. संदीपचे वय अपर्णाच्या वयाच्या 1/2 आहे. मग संदीपचे वय किती होईल? संदीपचे वय बरोबर अपर्णाच्या वयाच्या 1/2. हे झाले 1/2 × x/2. याचं उत्तर किती होईल? 2 × 2 = 1 = 3. 3x/4 झाले, बरोबर आहे. राजेशचे वय 16 वर्ष असून तो संदीप पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. आता इथे आपल्याला एक इक्वेशन मिळेल. राजेशचं वय संदीप पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. संदीपचं वय किती आहे? संदीपचं वय आहे 3x/4. याच्यातून 2 वजा कमी केले तर मिळते राजेशचं वय, पण राजेशचं वय आहे 16, म्हणजे बरोबर होईल 16. मग याच्यातून एक्स ची किंमत काढूया. x = 2 × 16 = 18. 18 × 4/3. 3 × 18 = 24, म्हणजे आपल्याला एक्स ची किंमत आली 4. प्रश्न विचारलेला आहे अमितचे वय किती, तर अमितचे वय होते 1/3 ठीक आहे. एक्स ची व्हॅल्यू आली 24, तर 24 / 3 म्हणजे आले 8 वर्ष. तर पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. तर मित्रांनो, आपण जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून
खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आपण हे व्हिडिओ बनवतात की ज्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारे फारशी सुविधा नसते, कुठे क्लासेस वगैरे लावण्याची वगैरे, ठीक आहे. तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये चॅनलशी आपण जुळून राहा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळेल.